नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशांत भुगे तुमचं स्वागत करतो जसं आपण काल बोलल्याप्रमाणे आज आपलं मराठी लेक्चर सिरीज आपण सुरू करणार आहे आणि त्यातला पहिला प्रमुख टॉपिक वर्णमाला आपण आज सुरू करणार आहे तर त्याआधी एक तुम्हाला अगोदर सूचना देतो आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे ही सिरीज प्रामुख्याने तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी कामात येण्यासाठी आहे ती न की तुम्हाला मराठीत तज्ज्ञ करण्यासाठी आपण काल बोलल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण नव्वद टक्के मार्क देण्याची तुम्हाला मी हमी देतो त्यानुसार आपला हा कोर्स चालेल बऱ्याच जणांना असं वाटू शकेल की मला मग मी तज्ज्ञ बनलं पाहिजे किंवा असं तसं एक लक्षात घ्या तज्ज्ञ बनणं दुसरा मार्ग आहे मराठीमध्ये नव्वद टक्के जास्त मार्ग घेणं दुसरा मार्ग आहे तर आपल्या कामाचा दुसरा मार्ग आहे त्यामुळे आणि आपण हे जे मराठी व्याकरण शिकणार आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकणार आहे की तुम्हाला नवीन व्याकरणाची रचना करायची या अनुषंगाने त्याकडे बघू नका आपल्याला हे जे शिकायचं आहे जास्त तर तर ते स्पर्धा परीक्षेत तुम्हाला मराठीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आहे म्हणून तुम्हाला मी आज पहिल्या लेक्चरमध्ये सांगतो ठीक आहे तर त्यानंतर आपण आपल्या पुढच्या घटकाकडे वळूया आणि त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं परत सांगतो आणि आपला आजचा पहिला टॉपिक आहे वर्णमाला आणि लक्षात घ्या हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे असं म्हणलं तरी चालते हा मराठी व्याकरणाचा पाया आहे या सर्व या टॉपिक वर सर्व मराठी अवलंबून आहे एकदम बेसिक फंडामेंटल हा असा टॉपिक आहे आणि विशेष म्हणजे या टॉपिकवर कोणत्याही परीक्षेत किमान तुम्हाला दोन चार प्रश्न तुम्हाला सापडतील म्हणजे सापडतील म्हणजे असा कोणताही टॉपिक एक्झाम नाही परीक्षा नाही की ज्यामध्ये वर्णमालेवर प्रश्न येणार नाही त्यामुळे अत्यंत सोपा अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे तो आपण आजपासून सुरू करणार आहे तर सर्वप्रथम वर्णमाला म्हणजे त्यामध्ये वर्ण म्हणजे काय आपण ते भाऊ आता वर्ण म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास आपण का करायचा तर तुम्हाला एकदा परत सांगतो की मराठी तुम्ही जे ऐकता बोलता लिहिता या सर्वांमध्ये या वर्णांचा समावेश असतो वर्णाशिवाय कोणती भाषा पूर्ण नसते म्हणजे जसं इंग्रजी शिकण्याच्या अगोदर तुम्ही ए बी सी डी शिकता छोटी मोठी काय जे असेल ते तसंच आपली ही मराठी वर्णमाला आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ते ख ग घ वगैरे म्हणता येणार नाही तो मुद्दा बाजूला ठेवा बरोबर परंतु त्या सर्वांवरच मराठी भाषा आपली अवलंबलेली आहे ठीक आहे तर सर्वप्रथम वर्ण म्हणजे आपण काय पाहू तर वर्ण म्हणजे मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात यातला कीवर्ड्स आहे आणि जर का तुम्ही लेक्चर सिरीज रोज बघणार असाल तर तुम्ही तुमच्याजवळ काही एक नोट डाऊन करायला तुम्ही काही पेन <coughs> पेपर तुम्ही ठेवा त्यातले कीवर्ड्स आहेत ते तुम्ही तिथं कीवर्ड लक्षात ठेवायचे तुम्हाला प्रश्न विचारतील मराठीत मूल ध्वनींना मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूल काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात वर्ण म्हणतात आणि पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा किती वर्ण आहेत मराठीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण मानण्यात येतात एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आणि त्यांची विभागणी आपण मराठीमध्ये मराठी व्याकरणकारांनी स्वर स्वरादी आणि व्यंजन अशा प्रकारात त्यांची विभागणी आपण केलेली आहे तर या अठ्ठेचाळीस घटकांचं या तीन उपघटकात झालेला आहे तर त्यातला सर्वप्रथम आपण हा पहिला घटक पाहू तो म्हणजे स्वर आता आपण बघितलं मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात वर्ण असं म्हणतात आणि सरळ सोपी तुम्हाला वाक्य सांगतो स्वरांची तर स्वर म्हणजे काय तर स्वर म्हणजे ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो त्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाचा एकमेकांना स्पर्श होत नाही त्याला काय म्हणतात स्वर म्हणतात म्हणजे त्यांचा स्पर्श होत नाही उदाहरणार्थ तुम्ही म्हणून पहा अ आ ई उ असं यातलं तुम्ही काहीही म्हणून पहा तुमच्या मुखातला तुमच्या हवेला अडथळा होत नाही सरळ हवा बाहेर पडते कुठेही मधात अडथळा तिला निर्माण होत नाही आणि त्यालाच काय म्हणतात आपण स्वर म्हणतो आणि मराठीत एकूण स्वर किती आहे तर 12 बारा स्वर एकूण आपल्या मराठीमध्ये आहे हे लक्षात ठेवा हे आकडे महत्वाचे आहेत एकूण वर्ण म्हणलं तर एकूण वर्ण किती आहे एकूण वर्ण अठ्ठेचाळीस आणि एकूण जर स्वर म्हणलं तर एकूण स्वर किती आहेत बारा हे आकड्यावर प्रश्न येतात आणि आपण प्रश्नाधिष्ठित व्याकरण शिकणार आहोत आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहेत तरी जर तुमचे तीन प्रश्न तयार झाले कोणता वर्णाला काय म्हणतात मुकावट्या बाहेर पडणारे मूलद्वारी एकूण वर्ण किती आहेत अठ्ठेचाळीस स्वर किती आहेत बारा आणि ते बारा कोणते आहेत ते अ आ ई उल रु ए ऐ ओ एक लक्षात घ्या इथं तुम्हाला अम आहा दिसत नाही कदाचित तुम्हाला वाटत असेल तर ते अम आहा कुठे गेलं परंतु अम आहा हे स्वर नाही आहेत ते काय आहेत आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण तिथं बघणार आहोत परंतु हे स्वर लक्षात ठेवा एकूण बारा आणि परत व्याकरणकारांनी या स्वरांची विभागणी रस्व आणि दीर्घ आणि संयुक्त स्वरात केलेली आहे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर अशी त्यांची विभागणी केलेली आहे तर आपण अगोदर पोहता स्वर म्हणजे काय तर या बारापैकी असे पाच स्वर आहेत की ज्या पाच स्वरांचा उच्चार करण्यास कालावधी तुलनेनं कमी लागतो तर त्याला काय म्हणतात स्वर म्हणजे स्वर म्हणजे काय या, का या बारापैकी जे काही पाच स्वर आहेत ज्यांचा उच्चार करण्यास कालावधी कमी लागतो त्याला आपण काय म्हणतो रस्व आणि ते लक्षात ठेवा इथं परत आकडा किती आहे महत्वाचा पाच किती आहेत आपल्याला पाच स्वर आहेत पाच बरोबर आणि ते कोणकोणते आहेत अ इ उ रु आणि लुरु जसं तुम्ही स्क्रीनवर पाहता हे आपले सगळे स्वर आहेत बरोबर म्हणजे स्वर कोणते तर ज्यांचा उच्चार करण्यास कमी करायवर लागतो आणि हे सोपं नका समजू म्हणजे सोपं समजू नका म्हणजे तुम्हाला वाटलं असंच आहे नाही याच्यावर प्रश्न येतात आणि मुलांचे चुकतात चुकता सुद्धा प्रश्न हे महत्वाची बाब आहे प्रश्न येतात आणि चुकतात आणि आपल्याला ते द्यायचं नाही आपल्याला काय लक्षात ठेवायचं उच्चार करण्यास कमी करायवर लागतात असे स्वर कोणते रस्व आणि ते किती आहेत पाच आणि कोणते आहेत ई उ रु आणि रु ओके त्यानंतर आपला एक पुढचा मुद्दा काय आहे दीर्घस्वर दीर्घस्वर म्हणजे काय आता आपण त्याच्या एक्झॅक्टली उलट कशाच्या रस्व स्वरांचा पण काय केलं होतं स्वर म्हणजे काय उच्चार करण्यास तुलनेनं कमी कालावधी हो आणि यांचा दीर्घ म्हणजे काय सरळ सरळ जास्त कालावधी हो म्हणजे असे सात स्वर आहेत ज्यांचा उच्चार करण्यास आपल्याला जास्त कालावधी लागतो तुलनेनं तर त्याला आपण काय म्हणतो दीर्घ स्वर आणि ते कोणते आहेत आ ई उ ए ऐ ओ आणि औ ओके तर हे जे आहेत दीर्घ स्वर त्यांचा उच्चार करण्यास जास्त करावा लागतो आणि सजातीय स्वर यांना आपण आता हे तिसरा प्रकार सजातीय स्वर म्हणजे समान उच्चारस्थान असणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात म्हणजे ज्यांचे उच्चारस्थान समान आहे म्हणजे ते तर त्याला आपण काय म्हणतो सजातीय स्वर जसं अ आ, आ हे दोन सजातीय स्वर आहेत ई e ई -E, उ ऊ लक्षात घेत अ म्हणताना आ, आ पहा एकाच ठिकाणून आपण त्याचा उच्चार करतो ई e ई -E म्हणताना एकाच ठिकाणून आपण त्याचा उच्चार करतो उ ऊ म्हणताना आपण एकाच ठिकाणी त्याचा उच्चार करतो इथं माझा डॅश आहे इथं कॉमन आहे इथं माझा डॅश आहे ठीक आहे मी नोट डाऊन करताना करेक्शन तिथं करून घ्याल आणि त्यानंतर विजातीय स्वर आता एकदम याच्या विरुद्ध सजातीय स्वराच्या सजातीय स्वर म्हणजे काय समान उच्चार स्थान असणारे स्वर आणि विजातीय म्हणजे काय भिन्न उच्चार स्थान असणारे स्वर त्याला काय म्हणतात विजातीय स्वर हे कोणते आहे इथं परत मधात अ आणि ईच्या मधात डॅश आहे आणि उ आणि ई च्या मधात काय डॅश आहे अ ई म्हणून दोघांचे उच्चार स्थान काय आहे पूर्णपणे भिन्न उच्चार स्थान आहे ऊच उच्चार स्थान काय आहे भिन्न उच्चार ठीक आहे तर आता आपण ह्या दोन तीन मुद्द्यांना आपण परत रिवाईज करू तर ते म्हणजे कोणतं तर सर्वप्रथम आपण काय पाहिलं की वर्ण म्हणजे काय तर मुखावाटे बाहेर येणारे मूल त्याला आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो त्यांचा आकडा किती आहे एकूण मराठीत ते अठ्ठेचाळीस आहेत त्यानंतर त्यांची विभागणी आपण कशी केलेली अठ्ठेचाळीस वर्णांची अठ्ठेचाळीस वर्णांची आपण कशी केली तर ती स्वर स्वरादी आणि विसर्ग तर स्वर आपण पाहले स्वर म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील अवयवांचा स्पर्श होत नाही त्याला आपण काय म्हणतो स्वर अशी किती आहेत ते बारा अ आ ई उ ए आई आणि ओ औ त्यानंतर आपण काय पाहिलं होतं रस्व स्वर स्वर म्हणजे काय ज्यां असे पाच त्या बारापैकी असे पाच स्वर ज्यांचा उच्चार करण्यास कमी करावेत लागतो त्याला आपण काय म्हणतो रस्व त्यानंतर दीर्घ स्वर म्हणजे काय ज्यांचा उच्चार करण्यास जास्त करावा लागतो सजातीय म्हणजे काय समान उच्चार स्थान असणारे स्वर आणि विजातीय म्हणजे काय भिन्न उच्चार स्थान असणारे स्वर ठीक आहे तर याच्या पुढचा भाग आहे आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू अगोदर तुम्हाला सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू